स्टीम बोटच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. आज मी आणि चैतन्य सूर्य आकाशात कसा प्रवास करतो या विषयावर बोलणार आहोत. चैतन्यकडे अनेक प्रश्न आहेत जे तो मला विचारणार आहे आणि मी शक्य तितके त्याचे कुतूहल पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही आशा करतो की आमचं संभाषण ऐकून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल आणि मुख्य म्हणजे मजा येईल. एकदम. चला सुरुवात करूया. तर सुषमा, कोणीतरी मला हे छायाचित्र व्हॉट्सअपवर पाठवलं. मुंबईतून दिसणारी ही सूर्यास्ताची छायाचित्र असावी, पण मला नेहमी वाटायचं की सूर्य रोज त्याच ठिकाणी पश्चिमेला मावळतो, पण हे तर काहीतरी वेगळंच दाखवत आहे. तर असं खरंच होतं का? अरे हो, यात काहीच नवल नाही. सूर्य रोज नेमका पश्चिमेलाच मावळतो असं नाहीये. या छायाचित्रात पाहिलं तर पश्चिम इथे आहे आणि उत्तर उजवीकडे कुठेतरी आहे. आता सूर्य वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी मावळतो आहे, तर यांच्या मते तुला काही आकृतिबंध दिसतो आहे का? मार्च ते जून या काळात सूर्यास्ताचे स्थान हळूहळू उत्तरेकडे सरकते. बरोबर. खर तर जर आपण सकाळच्या वेळी पाहिलं तर उगवता सूर्यही असाच उत्तरेकडे सरकताना दिसेल. अच्छा, तुझ्याकडे सूर्योदयाची अशी काही छायाचित्र आहेत का? आहेत ना, मी दाखवते. हे बघ, जॉर्डन मधील अमान या ठिकाणी काढलेल्या छायाचित्रांचा हा संच आहे. हे तयार करण्यासाठी छायाचित्रकाराने संपूर्ण वर्षभर दर महिन्याला ठराविक दिवशी आणि एकाच जागेवरून सूर्योदयाची छायाचित्र घेतली. मग त्याने ती सर्व छायाचित्रे एकत्र केली. आधीच्या छायाचित्रात फक्त मार्च ते जून दाखवलं होतं, यात वर्षभराचं दिसतंय की सूर्योदय पण एकाच ठिकाणी नाही होत. हो, मी यांच्यावर दिशेच्या खुणा देखील करते. आता तुला दिसेल की डिसेंबर मध्ये सूर्य नेमका पूर्वेकडून उगवत नाही तर थोडासा आग्नेय दिशेकडून, म्हणजेच थोडासा दक्षिणेच्या बाजूने उगवतो. नंतर ही सूर्योदयाची दिशा जून पर्यंत उत्तरेकडे सरकत राहते. मग जून पासून सूर्योदयाची दिशा दक्षिणेकडे सरकते. आणि हे फक्त सूर्योदयाच्या वेळेस होतं असं नाही, तर सूर्यास्ताच्या वेळी देखील तुला असाच आकृतिबंध दिसेल. तर हे छायाचित्र जॉर्डन मधलं आहे आणि मगा दाखवलेलं मुंबई मधलं होत. तर मग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा हा आकृतिबंध जगभर सारखाच आहे का? हो, जगभर असंच घडतं. डिसेंबर ते जून या काळात सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतात. मग जून मध्ये त्या त्यांच्या सर्वात उत्तरीय टोकावर जाऊन पोहोचतात. मग जून पासून डिसेंबर पर्यंत त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकायला सुरुवात होतात. डिसेंबर मध्ये त्या त्यांच्या सर्वात दक्षिणेकडच्या टोकाला पोहोचतात. खर तर सर्वात दक्षिणेकडील सूर्योदय 21 किंवा 22 डिसेंबर रोजी होतो आणि सर्वात उत्तरेकडील सूर्योदय 20 किंवा 21 जून रोजी होतो. हा, ह्या तारखा म्हणजे अयन दिन ना? होय, बरोबर, हे अयन दिन आहेत. मला आता काय करायचंय, मला ना एकाच चित्रात सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही बघायचे, तर त्यासाठी मी एक रेखाचित्र काढतो. बर, तर इथे मी काढतो. हा, तर मुंबईतला हा एक मुलगा आहे, त्याला आपण सचिन म्हणूया. आणि आता सूर्योदय आणि सूर्यास्त क्षितिजावर होत आहे हे आपल्याला माहिती. आणि क्षितिज म्हणजे आपल्या नजरेला जिथे जमिनीला आकाश टेकलेल्याचा भास होतो ती काल्पनिक रेषा. हा, तर आता या मुलाचं क्षितिज दाखवण्यासाठी एक गोलाकार काढतो आणि त्यातही दिशानिर्देश करतो, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आता एका वर्षात सर्वात दक्षिणेकडला सूर्योदय डिसेंबर अयन दिनाला होतो, तर तो मी इथे दाखवतो. आणि आता या दिवशी सूर्यास्त ही दक्षिणेकडेच असेल पण पश्चिमेला, तर म्हणून मी तो इथे दाखवतो. डिसेंबर मध्ये काय होतं हे तू व्यवस्थित काढलंय. आता जून अयन दिनी काय होत असेल ते पण दाखव. हा, तर त्या दिवशी सर्वात उत्तरेकडील सूर्योदय होतो, तर
त्याला इथे पूर्व क्षितिजावर पण उत्तरेला ठेवतो असं, आणि मग जूनचा सूर्यास्त इथे आला पाहिजे मागे. तर ती दोन छायाचित्र जी तुम्हाला दाखवली ती पाहून मला जे काही समजलंय ते मी इथे काढलं आहे. पण आता मला सांग की हे असं का होतं? बर, हे कसं घडतंय हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सूर्य आकाशातून ज्या मार्गाने जातो त्याची कल्पना करावी लागेल. ते सोपं आहे, तो आकाशात वर जातो आणि खाली येतो. ते होतच, पण त्याचबरोबर अजून काहीतरी होतं. जर मुंबईचं उदाहरण घेतलं तर इथे सूर्याचा मार्ग सरळ वर खाली नसून एका कोनात झुकलेला आहे. तो मार्ग काहीसा असा असेल. ओ, म्हणजे ह्याचा अर्थ असा की सूर्याचा मार्ग पण वर्षभर आपली जागा बदलतोय. तर असं कसं होतं? तर आता आपल्याला पडलेला प्रश्न म्हणजे वर्षभरात सूर्याचा भ्रमण मार्ग का बदलतो आहे. हे समजण्यासाठी पहिले आपण डिसेंबरच्या अयनतिथी काय होतं याच्यावर जरा लक्ष केंद्रित करूया. तर डिसेंबरसाठी मी तुला दाखवलेला सूर्याचा मार्ग हा आहे. हे समजण्यासाठी आपल्याला थोडा दृष्टिकोन बदलावा लागेल. तर त्यासाठी आधी पृथ्वीचं सूर्याभोवतीचं भ्रमण कसं होतं ते पाहूया. डिसेंबरच्या अयन दिनी पृथ्वी इथे असेल. आपल्याला दिसत आहे की ह्या दिवशी पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध सूर्याच्या जास्त जवळ आहे आणि उत्तर गोलार्ध सूर्यापासून दूर आहे. चल तर मग आपला मित्र सचिन याची जागाही यावर खुणेने दाखवूया. तो इथे उत्तर गोलार्धात मुंबईत सुमारे 19° उत्तर इथे आहे. आता या टप्प्यावर आपण फक्त सूर्य आणि पृथ्वीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पृथ्वीभोवती एका गोलाची कल्पना कर. पृथ्वीला वेढलेल्या चेंडूप्रमाणे ह्याचा विचार कर. याला कधी कधी खगोलीय गोल असं म्हणतात. आता या गोलाच्या पृष्ठभागावर सूर्यप्रकाश प्रक्षेपित झाल्यास कसा दिसेल याची कल्पना करूया. पहिलं म्हणजे तो प्रकाश गोलावर कुठे पडेल? सूर्याच्या केंद्रबिंदू पासून पृथ्वीच्या केंद्रबिंदू पर्यंत एका रेषेची जर कल्पना केली तर जिथे ती रेषा गोल छेडेल तिथेच सूर्याचे किरण प्रक्षेपित होतील. हो, तर त्या प्रक्षेपणाची खगोलीय गोलावर एक खूण करूया. त्या गोलावर एक स्टिकर लावला आहे असा त्याचा विचार कर. बर, आणि आता आपल्याला सूर्याचा विचार करायला नको. आपण फक्त त्या खुणेचा विचार करूया की जी खगोलीय गोलावर सूर्याचे प्रक्षेपण दाखवत आहे आणि दिवसभर तिची जागा कशी बदलते आहे हे पाहूया. म्हणजे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की सूर्य आकाशातून फिरताना कोणता मार्ग घेतो. आपल्याला हे माहित आहे की सूर्य आकाशातून फिरताना दिसतो कारण पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते. ही तिची फिरण्याची दिशा आहे. आपल्या दृष्टिकोनातून ती घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने जात आहे. हां, तर अक्षाभोवती पृथ्वी फिरते याची कल्पना मी करू शकतो, पण त्यामुळे सचिनला सूर्य आकाशातून फिरताना कसा दिसेल याची नाही मला कल्पना करताय. ह्याची कशी आपण कल्पना करायची? बर, आता तू असा विचार करत असशील की पृथ्वी फिरत आहे आणि खगोलीय गोल स्थिर आहे, म्हणा. हो, पण सचिनच्या दृष्टिकोनातून पृथ्वी स्थिर आहे आणि त्याऐवजी खगोलीय गोल फिरत असल्याचं त्याला दिसतंय. आता अशी कल्पना कर की पृथ्वी स्थिर आहे आणि तिच्या ऐवजी हा खगोलीय गोल फिरतो आहे. जर पृथ्वी स्थिर आहे आणि त्याच्या ऐवजी खगोलीय गोल फिरतोय तर तो जो गोल आहे तो मला वाटतं पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने फिरला पाहिजे असा. अगदी बरोबर. तर आता आपण पृथ्वीच्या ऐवजी खगोलीय गोल फिरतो असा विचार करणार आहोत. तर पृथ्वीच्या फिरण्याची खुणा काढून टाकूया. आता हा खगोलीय गोल फिरत असताना सूर्य किंवा हा स्टिकर कसा फिरेल, तो कोणत्या मार्गाने जाईल? मला प्रयत्न करू दे. हा, मला वाटतं की हे असं असेल. चेतन, लक्ष दे, खगोलीय गोल पण त्याच्या अक्षाभोवती फिरतो आहे.
आणि तो अक्ष थोडा तिरका आहे, त्यामुळे सूर्याचा मार्ग असा दिसणार नाही. मग सूर्याचा मार्ग असा असेल का? आता बरोबर कळलं, सूर्य अशाच मार्गाने जाताना दिसेल. अरे वा, तर आता सचिनला काय दिसेल आकाशात? हो, आता तुला सूर्य कसा फिरतो हे थोडस समजलंय. आता आपण सचिनला मुंबईत हे कसं दिसेल यावर लक्ष देऊया. सचिन मुंबईतून वर पाहतो तेव्हा त्याला कोणता आकाश दिसत असेल? आकृतीमधला निळा भाग तो पाहत असलेला आकाश दर्शवतो आहे. हा, मान डावीकडे वाकवली ना तर कळतं की हे कसं दिसतं. अरे थांब, मी ही आकृती पडद्यावर फिरवते, म्हणजे सचिन जे आकाश बघतो आहे ते मान न वाकवता बघता येईल. आकृतीत दर्शवलेल्या या मार्गावर सूर्य फिरेल. या मार्गाने तो सूर्योदयाच्या वेळी सचिनच्या आकाशात प्रवेश करेल. मग या मार्गानुसार तो दिवसभर आकाशात प्रवास करेल आणि नंतर सूर्यास्ताच्या वेळी सचिनच्या आकाशातून बाहेर पडेल. ठीक आहे. आता या आकृतीत सूर्योदय आणि सूर्यास्ताचे स्थान दाखवण्यासाठी एक एक खूण करतो. तर सूर्योदय इथे समोर असेल जिथे तो मार्ग क्षितिज रेषेला छेदतो, आणि आपण पाहू शकतो इथे की सूर्य पूर्वेला पण थोडासा दक्षिणेच्या बाजूने उगवतोय. आणि जर सूर्योदय ह्या बाजूला असेल तर सूर्यास्त हा इथे दुसऱ्या बाजूला असावा. हा, आणि आता हे पाहून मला कळतंय की हे दोन्ही कसे थोडेसे दक्षिण दिशेकडे आहेत. बर, आता जर मगाशी दाखवलेल्या आकृतीशी तुलना केली तर तुला यात काही साम्य वाटतंय का? हो ना, साम्य दिसतंय. आणि सूर्याचा संपूर्ण मार्ग कसा असतो ते पण बघू शकतोय मी. तर म्हणून मला आता वाटतं की डिसेंबर मध्ये काय होतं ते मला समजलंय. पण आता मला सांग की जून मधला सूर्याचा मार्ग वेगळा का आहे? चल तर मग जून साठी याच पद्धतीने सूर्याचा मार्ग जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आतापर्यंत कळालेल्या माहितीची थोडीशी उजळणी करूया. डिसेंबरमध्ये सूर्य अशा प्रकारे आकाशातून का फिरतो हे आपण पाहिलं, आणि सूर्योदय आणि सूर्यास्त पूर्व दिशेला पण थोडेसे दक्षिणेकडे का आहेत हे पण आपण पाहिलं. आपण डिसेंबरमधील पृथ्वीची स्थिती पाहिली की जेव्हा दक्षिण गोलार्ध सूर्याच्या जास्त जवळ असतो, त्यानंतर सूर्य हा खगोलीय गोलावर कसा मार्गक्रमण करतो हे पण आपण पाहिलं. तर हे झालं डिसेंबरच. आता जून मध्ये काय होतंय ते बघूया. मी तुला पूर्वी जून मधला सूर्याचा मार्ग दाखवला होता. आता सूर्य या मार्गाने का फिरतो ते समजायला परत पृथ्वीची सूर्याभोवतीची भ्रमण मार्गाकडे लक्ष देऊया. पृथ्वीच्या भ्रमण मार्गात 6 महिन्यानंतर म्हणजे जून अयन दिनी उत्तर गोलार्ध सूर्याच्या जास्त जवळ असेल आणि दक्षिण गोलार्ध सूर्यापासून दूर असेल. आता परत खगोलीय गोलाची कल्पना केली तर आपल्याला दिसतंय की त्याच्यावर सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी प्रक्षेपित होईल पहिल्यासारखी तिथेही आपण एक खूण केली. आता सूर्य कोणत्या मार्गाने जाणार याची कल्पना केली तर तर मला वाटतंय की तो मार्ग उत्तरेकडे असावा. हा असा तुझा अंदाज अगदी बरोबर आहे. आता जून अयन दिनी सचिनला मुंबईच्या आकाशात काय दिसत असेल हे पाहूया. बाप रे, इतके नाही हो मला मान वाकवता येणार. हो रे, थांब, परत मगाप्रमाणे ही आकृती फिरवते. आता ठीक आहे ना? हो हो. बरं, आता दिशा समजण्यासाठी यावर पूर्व आणि पश्चिम दिशेच्या खुणा करूया. हा, उत्तर दिशा डावीकडे आहे, तर त्याप्रमाणे पूर्व तिकडे मागच्या बाजूला आणि पश्चिम समोर असावी. पण डिसेंबरच्या आकृतीत असं नव्हतं, त्याच्यात उत्तर उजवीकडे होती आणि पूर्व समोर आणि पश्चिम मागे होती. तर आता काय करायचं? हो, मागील आकृतीशी तुलना करण्यासाठी आपल्याला उत्तर दिशा उजवीकडे आणि पूर्व समोरच्या बाजूला असणं आवश्यक आहे. पृथ्वीच्या अक्षाचे हे उत्तरीय टोक उजवीकडे राहील
अशी मी ही आकृती फिरवेन. आता सोपं होईल ना आधीच्या आकृतीशी तुलना करणं. हे ठीक आहे. आणि इथे आता सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या जागा पण दिसतात. आणि आपण पूर्वी पाहिलेल्या रेखाचित्राशी पण ही मिळती जुळती दिसते. तर आता मी ह्या दोन्ही तारखांच्या आकृत्या एकत्र एका चित्रात आणण्याचा प्रयत्न करतो. तर डिसेंबरच्या आयन दिनी सूर्याचा आकाशातला हा मार्ग आहे आणि हा सर्वात दक्षिणेकडील सूर्योदय आणि सूर्यास्त आहे. आणि जून आयन दिनी काय होतं ते इथे उजवीकडे दाखवलंय. आणि हा सर्वात उत्तरेकडील सूर्योदय आणि सूर्यास्त आहे. आणि खगोलीय क्षेत्रामुळे हे असं का होतं हे आता आपल्याला कळलंय. आणि आपल्याला काय दिसतंय की सूर्य आणि सूर्याचा मार्ग उत्तरेकडे सरकत असल्यासारखा वाटतो. तू उत्तरायण बद्दल ऐकलं असेल. डिसेंबर ते जून पर्यंत सूर्याचा मार्ग असाच उत्तरेकडे सरकत जातो आणि म्हणूनच त्याला उत्तरायण असं म्हणतात. हा पण मग मला काय वाटतं की जून ते डिसेंबर या काळात सूर्य परत दक्षिणेकडे जात असेल. हे असंच होतंय. आणि आता तो दक्षिणेकडे परत जात असल्याने त्याला दक्षिणायन असं म्हणतात. अच्छा पण जर मी याबद्दल थोडा विचार केला ना तर मला काय वाटतंय की सूर्य डिसेंबर मध्ये थोडासा दक्षिणेकडे आणि जून मध्ये थोडासा उत्तरेकडे असा आहे. तर मध्येच कधीतरी नक्कीच तो नेमका पूर्वेला उगवला पाहिजे आणि नेमका पश्चिमेला मावळला पाहिजे. हो ना? हो तसं होतच. आणि खर तर ते पण वर्षातल्या काही खास दिवशीच होत. काही अंदाज करतोस का कधी होत असेल? जेव्हा आपण अयन दिनाबद्दल बोलतो तेव्हा सामान्यत विषुव दिनाचाही उल्लेख करतो. तर मग हे विषुव दिनी होत का? अगदी बरोबर. दोन्ही विषुव दिनी सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मागवतो असं. हे एकदा 21 मार्चच्या सुमारास होत जेव्हा सूर्याचा मार्ग उत्तरेकडे सरकत असतो आणि नंतर जेव्हा तो जून ते डिसेंबरच्या दरम्यान दक्षिणेकडे परत जातो तेव्हा 22 सप्टेंबरच्या आसपास हे पुन्हा असंच होत. अच्छा माझ्या मते काय होतंय ते तुला कळलंय, पण हे असं का होतं ते आता बघूया. हा तर आपल्याला आकाशात असं दिसतं पण त्याचं मूळ कारण म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवतीचं परिभ्रमण असं मला वाटतंय. होय, वर्षातील वेगवेगळ्या वेळी पृथ्वी सूर्याभोवती तिच्या कक्षेत वेगवेगळ्या स्थानांवर असते. त्यामुळे पृथ्वीवरून पाहिल्यावर सूर्य वेगवेगळ्या स्थानांवर असल्याचं दिसून येतं. तर आता आपण पाहतो की सूर्योदय आणि सूर्यास्तांच्या जागा बदलतात कारण सूर्याच्या आकाशातून जाण्याचा मार्ग वर्षभर बदलत राहतो. हेच आपण त्या सुरुवातीच्या छायाचित्रात पाहिलं. ठीक आहे. आता मला दुसरा प्रश्न आहे. तर मला माहितीये की डिसेंबर मध्ये आपला दिवस सर्वात लहान आणि रात्र सर्वात मोठी असते. म्हणजे उदाहरणार्थ डिसेंबर मध्ये मुंबईत सूर्यास्त संध्याकाळी असं 6 वाजता होते. पण परवाच्या दिवशी मी ऑस्ट्रेलियात चाललेला क्रिकेटचा सामना पाहत होतो आणि तिथे ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खेळत होते आणि तेव्हा पण तिथे लख उजेड होता आणि तो पण नैसर्गिक म्हणजे सूर्याचा. तर याचा अर्थ की जेव्हा उत्तर गोलार्धात दिवस लहान असतात तेव्हा दक्षिण गोलार्धात दिवस मोठे असतात. म्हणजे तुम्हाला सूर्य जास्त काळ दिसतो की कमी हे तुम्ही पृथ्वी तलावर कुठे आहात यावर अवलंबून असतं. तर हे कसं होतं? तर आता आपल्या समोर एक नवीन प्रश्न आहे. जेव्हा उत्तर गोलार्धात दिवसाचा प्रकाश कमी वेळ असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात तो जास्त वेळ का असतो? मला एक सुचलं. दिवस आणि रात्र किती लांब आहेत याचा सूर्य आकाशात कुठल्या मार्गाने जातोय याच्याशीच काही संबंध आहे का? हो, तुला सुचलेलं हे कारण देखील अगदी योग्य आहे. सूर्य आकाशात जो मार्ग घेतो तो मार्ग जसा पृथ्वीवरच्या स्थानानुसार बदलत जातो त्या बदलामुळे हे घडतं. समजूया कसं ते.
तर आपण आताच पाहिलं की मुंबईत सूर्याचा मार्ग कसा दिसतो. आता हा सूर्याचा मार्ग कसा कोणा झुकलेला आहे दिसतंय. हा कोण प्रत्येक स्थानानुसार बदलतो. वेगवेगळ्या स्थानांसाठी हा कोण काढल्याने आपल्याला तिथली दिवस आणि रात्रीची वेळ समजण्यास देखील मदत होईल. आणि खरं तर हे पाहण्यासाठी आपण परत खगोलीय गोल ही संकल्पना वापरू शकतो. तर मुंबईच्या दृष्टीने डिसेंबरमध्ये खगोलीय गोल पुन्हा एकदा पाहूया. बर, तो हा असा दिसतो. तो बघणं सोपं करण्यासाठी ही आकृती मी पुन्हा एकदा फिरवते. तसंच मी या आकृतीवर वरील इतर सर्व गोष्टी काढून टाकते, जेणेकरून आपण फक्त सूर्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित करू. आता फक्त एक लक्षात घे, सूर्याला हे अंतर पूर्ण करण्यासाठी संपूर्ण एक दिवस म्हणजे 24 तास लागतील. दिवसा जेव्हा सचिनला सूर्य दिसतो तेव्हा सूर्य ह्या मार्गाने मार्गाच्या त्या भागात असेल जो क्षितिजाच्या वर आहे. हा, तर मी मार्गाचा तो भाग रंगवतो. दिवसाचा भाग क्षितिजाच्या वरचा आहे तर तो पिवळ्या रंगाने दाखवूया. बर, सूर्य क्षितिजाच्या खाली गेल्यावर सचिन त्याला पाहू शकत नाही, म्हणजे सचिन साठी ती रात्रीची वेळ आहे. ठीक आहे, तर हा रात्रीचा भाग ना आपण निळा रंगवूया. हो, तर आता लक्षात घे की एक भाग जितका लांब असेल तितका जास्त वेळ ते अंतर कापायला लागेल. सूर्य मार्गाचे दिवसाचे आणि रात्रीचे भाग तू रंगवलेस, त्यातला कुठला भाग जास्त लांब वाटतोय? आता सूर्य मार्गाचा रात्रीचा भाग दिवसाच्या भागापेक्षा थोडा लांब वाटतो, म्हणून ह्या दिवशी रात्र दिवसापेक्षा लांब असते. हो, बरोबर आहे. पण इथे ना हा फरक फारच कमी आहे. रात्र जास्त मोठी आहे हे ह्या आकृतीमध्ये स्पष्ट नाही होते. हे असं वाटणं अपेक्षित आहे, कारण मुंबईत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेमधलं अंतर सुमारे 11 तासांचं आहे, म्हणजे रात्र सुमारे 13 तासांची आहे. 2 तासांचा हा फरक फारसा मोठा नाही, त्यामुळे मार्गाच्या लांबीमधला फरकही तेवढा नाही. मी काम करते, हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी मी तुला आणखी टोकाचे उदाहरण दाखवते. दाखव ना. आता आपण सूर्याचे दिवस आणि रात्रीचे मार्ग पाहण्यासाठी दक्षिण गोलार्धातील अगदी दूर दक्षिणेला असलेल्या एका ठिकाणी जाऊ. तर आपला मित्र सचिन 19° उत्तरेला मुंबईला होता. तो आता 50° दक्षिणेला चिलेमधील टोरेस दे पेन या राष्ट्रीय उद्यानात गेला आहे. आता आपण खगोलीय गोलाचा वापर करून त्याच्यासाठी दिवसाची आणि रात्रीची लांबी किती असेल ते पाहूया. बर, तर आता सचिन पहिले होता तसा मुंबईत आहे. आता सचिनला आपण चिलेला हलवूया. हे लक्षात घ्या की खगोलीय गोलावरील सूर्याचा मार्ग बदललेला नाही. आता त्याला आकाशात काय दिसत असेल बरं? चिलेमध्ये त्याला दिसणारा आकाश आपण या आकृतीमध्ये काढू शकतो. आणि पुन्हा ते पाहणं सोपं करण्यासाठी मी ही आकृती फिरवते. शेवटी आता इथले बारीक तपशील काढून टाकूया. आता सांगू शकशील का की सूर्याचा दिवसाचा मार्ग मोठा आहे की रात्रीचा? मी पहिल्यासारखंच हे मार्ग रंगवतो. हा दिवस आहे, अरे हा तर मोठा आहे, आणि मग रात्र इथे असावी ही थोडीशीच आहे. हा, आता मला दिसतंय की आता दिवस नक्कीच मोठा आहे. हो, तोरेस दिल पेन येथे डिसेंबर अयनदिनी सूर्य पहाटे 5:30 उगवतो आणि रात्री 10 मावळतो. हा 16.5 तासांचा दिवस आहे. मुंबईपेक्षा खूपच वेगळं आहे. आणि मला अजून काय वाटतंय की सूर्य मार्गाचा कोन वेगळा आहे. बरोबर, मुंबई आणि चिले इथे सूर्य मार्गाचा कोन वेगळा आहे. दोन्ही ठिकाणांमधला फरक जाणून घेण्यासाठी तू एकाच रेखाचित्रात हे काढून बघ. बर, पहिले आपण हे पाहिलं होतं मुंबईतील डिसेंबर मधला सूर्य मार्ग. तर आता त्याच आकृतीत रात्रीच्या मार्गासाठी खाली एक घुमट जोडतो.
आणि आता मुंबईसाठी रात्रीचा सूर्यमार्ग काढतो आणि आता यामध्ये 50° दक्षिणसाठीचे सूर्यमार्ग जोडायचे. पण मला एक सांग, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या जागा 19° उत्तर आणि 50° दक्षिण या दोन्ही ठिकाणांसाठी सारख्याच असतील का? खरं म्हणजे ते थोडे वेगळे असतील, कारण पृथ्वीच्या वक्रतेमुळे आपली क्षितिज रेषा बदलत असते. पण आता ते सारखेच आहेत असं गृहीत धरून चालूया. बरं, ठीक आहे. मग ते असं दिसलं पाहिजे, दिवसाचा भाग असा असेल आणि मग रात्रीचा असा असेल. हा, तर जेव्हा 19° उत्तर वरून 50° दक्षिणला सचिन जातो तेव्हा सूर्यमार्ग उजवीकडे झुकतो. बरोबर. चल तुला एक प्रश्न विचारते. समज की सचिन विषुववृत्तावर गेला तर सूर्याचा मार्ग कुठे झुकेल, तुला सांगते? मला वाटतं की मी एक चांगला अंदाज लावू शकतो. नक्कीच दाखव बरं. हा, तर माझा अंदाज असा आहे की विषुववृत्तावर ते थेट वर आणि खाली जाणार असं. आणि मला असं का वाटतंय, कारण सर्वप्रथम विषुववृत्त 19° उत्तर आणि 50° दक्षिण यांच्या दरम्यान आहे, तर त्यामुळे विषुववृत्तासाठीचा जो सूर्यमार्ग आहे तो पण दोघांच्या मध्ये असावा. तर मग हा मार्ग कुठल्याही बाजूला झुकणार नाही का? 19° उत्तरेवर डावीकडे झुकतोय आणि 50° दक्षिणवर उजवीकडे झपाट्याने झुकतो. पण विषुववृत्त शून्य आहे, उत्तर पण नाही दक्षिण पण नाही, तर त्यामुळे ते सरळ वर आणि खाली जाईल असा असा फक्त माझा अंदाज आहे. तू आकृतीबंध ओळखलाय. ह्याच प्रमाणे इतर अक्षांशावर सूर्यमार्गाचे कोण कसे बदलतात तेही पाहूया. मात्र या रेखाचित्रात ते दाखवणं थोडस गर्दीचं होईल. मी तुला हे वेगवेगळे करून दाखवते. बर, ही खगोलीय गोलाची आकृती आहे. इथे आपला मुंबईतील मित्र सचिन आहे आणि डिसेंबर मध्ये सूर्य कोणत्या मार्गाने जात आहे ते दिसत आहे. आता वेगवेगळ्या अक्षांशावर आणखी काही व्यक्ती जोडूया आणि ही आकृती जरा फिरवूया. याच्यात प्रत्येक व्यक्तीला सूर्य वेगळा सूर्याचा वेगळा मार्ग दिसेल. 19° उत्तर मुंबई, 50° दक्षिण चिलेमध्ये आणि 0° म्हणजे ऋषुवृत्तावर. इथले सूर्याचे मार्ग कसे दिसतात हे आपण पाहिलं आहे. तर हे बघून तू आकृतीबंध शोधून 19° दक्षिणमध्ये काय होणार याचा अंदाज लावू शकतोस का? मार्ग उजवीकडे झुकेल की डावीकडे? दक्षिणेकडे असल्यामुळे 50° दक्षिण सारखंच उजवीकडे झुकत असेल. पण 19 50° कमी आहे त्यामुळे ते कमी झुकेल असं मला वाटतं. ते बरोबर आहे. ठीक आहे, 50° उत्तर जे काय उजवीकडे झुकेल की डावीकडे, तिरपा जास्त की कमी? आता ते डावीकडे झुकलेलं असेल आणि सर्वात जास्त झुकलेलं असेल, हो ना? बरोबर. हा, तर मला दिसणारा आकृतीबंध म्हणजे जर विषुववृत्तापासून सुरुवात करून दक्षिण गोलार्धात आपण गेलो तर सूर्यमार्ग उजवीकडे अधिक झुकतो आणि विषुववृत्तापासून सुरुवात करून उत्तरेकडे गेलो तर डावीकडे झुकतो. बरोबर. पण तुझा मूळ प्रश्न दिवस आणि रात्रीच्या लांबीबद्दल होता. लक्षात घे की विषुववृत्तावर दिवस आणि रात्र समान असतात. पण जसे आपण विषुववृत्तापासून दक्षिणेकडे जातो कोणातील बदलामुळे दिवसाची लांबी वाढते आणि विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाताना रात्रीची लांबी वाढत जाते. हा, आणि हे सर्व एकाच दिवशी म्हणजे डिसेंबर अयन दिनी होत आहे ना? होय, जून अयन दिवसाला हे वेगळं दिसेल. पण आता मला वाटतं की तू हे स्वतः शोधून काढू शकशील. ठीक आहे,
पण आता मला ना आणखीन एक प्रश्न आहे, आपण अजूनही दक्षिणेत गेलो तर काय होईल? डिसेंबर ऐन दिनी अंटार्क्टिका मध्ये काय होईल? ठीक आहे, ही प्रतिमा मी जरा बाजूला सरकवते. तर आता मी तुला डिसेंबर मध्ये अंटार्क्टिका मध्ये म्हणजे 70° दक्षिण इथून दिसणारा सूर्याचा मार्ग दाखवते. अरे याचा अर्थ काय? सूर्य नेहमी आकाशातच आहे, तर हे म्हणजे काय की नेहमी दिवसच असतो का? होय, मी तुला एक फोटो पण दाखवते. तर डिसेंबर मध्ये अंटार्क्टिका असं दिसत. ही प्रतिमा युरोपियन दक्षिण ध्रुव मोहिमे दरम्यान घेण्यात आली होती. हे एकाच दिवसात घेतलेल्या छायाचित्रांपासून बनवलेली आहे. याचा अर्थ असा की सूर्य पूर्ण वेळ तुमच्या भोवती फिरतो. अग इथे तर रात्री 12 पण सूर्य दिसतोय. हो एकदम मस्त ना. इथे सूर्याच्या मार्गाचा कोन इतका झुकलेला आहे की रात्र नाहीशी होते. आणि तुझा मूळ प्रश्न पण हाच होता. हो तुमच्या अक्षांशानुसार दिवसाची लांबी बदलते. हे होण्याचं मुख्य कारण म्हणजे दिवसाचा कोण. डिसेंबर मध्ये दक्षिण गोलार्धात कोण असा असतो की तिथे दिवसाचा प्रकाश जास्त असतो. सूर्य आकाशात दीर्घ काळासाठी दिसतो. त्याचवेळी उत्तर गोलार्धातील कोण असा आहे की सूर्य फक्त थोड्या काळासाठी आकाशात दिसतो. सुषमा, तू मला दाखवलेली ही सगळी छायाचित्र खरोखरच सुंदर होती. हा तर मला जर अशी छायाचित्र काढायची असली तर मी कसं करू शकेन? अच्छा, तर तुला सूर्याच्या मार्गाचे छायाचित्र काढायचे. थांब, मी तुला आता लोकांनी काढलेल्या वेगवेगळी छायाचित्र दाखवते. त्यांच्यापैकी काही तुलाही सोप्या पद्धतीने काढता येतील. तर आपण सुरुवातीला पाहिलेल्या या सूर्योदयाच्या छायाचित्रापासून सुरुवात करूया. हो हे खरोखरच छान आहे. आणि अशी प्रतिमा तयार करणं खूपच अवघड आहे का? हे खरं तर नासाच्या ॲस्ट्रोनॉमी पिक्चर ऑफ द डे पैकी एक आहे. तुझ्यासाठी पण हे बनवणं सोपं आहे. काय करायचं ते सांगते. पहिलं म्हणजे एक असं ठिकाण शोध जिथून सूर्योदय किंवा सूर्यास्त स्पष्ट दिसेल. छायाचित्र काढताना काही वस्तू तुझ्या क्षितिजा जवळ असतील तर त्याची मदत होईल. उदाहरणार्थ इमारती, झाडे किंवा पर्वत. खंपासचा वापर करून थेट पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड कर. मग महिन्यातून एकदा तरी याच ठिकाणावरून सूर्योदय किंवा सूर्यास्ताची छायाचित्रे घेऊन त्यांना एकत्र कर. मी हे करून पाहू शकतो. पण मी असा पण विचार करत होतो की सूर्याचा मार्ग देखील दाखवता येईल का? हो, लोकांनी सूर्याच्या मार्गाचे छायाचित्र देखील काढलेली आहे. मगाशी दाखवलेलं अंटार्क्टिकाचं छायाचित्र याच एक उदाहरण आहे. त्याच प्रकारे इतर ठिकाणी देखील अशी छायाचित्र काढता येतात. हे सूर्याच्या मार्गाचं छायाचित्र इटलीमध्ये काढलेलं आहे आणि उजवीकडील छायाचित्र भारतातील भोपाळमध्ये काढलेलं आहे. ही छायाचित्र काढण्याचं तंत्र पहिल्यासारखंच आहे. एकाच ठिकाणावरून अनेक छायाचित्रे काढायचे. पण पहिले सूर्योदय सरकतो आहे हे दाखवायला दर महिन्याला एक छायाचित्र काढायचं होतं. पण आकाशात सूर्याचा मार्ग दाखवायला दर 2 ते 3 मिनिटांनी एकदा छायाचित्र काढावं लागतं. असं का? आता मी तुला आणखी काही किचकट छायाचित्र दाखवते. बर. काही लोकांनी असंही देखील केलंय जिथे ते वर्षाच्या वेगवेगळ्या दिवशी सूर्य मार्गाची छायाचित्रे घेतात आणि मुख्य म्हणजे नेहमी एकाच ठिकाणावर. हे असं कॅनडात घेतलेलं एक छायाचित्र. आपण एका ठिकाणी जर फक्त व्हिडिओ कॅमेरा ठेवला आणि त्याला रेकॉर्डिंग सुरू केलं तर सूर्याचा प्रवास पण दिसेल ना? चैतन्य, तो फारच मोठा व्हिडिओ होईल. पण असंच काहीसं करायची एक वेगळी पद्धत आहे, ती पण मी तुला दाखवते. या पद्धतीला सोलारग्राफी असं म्हणतात. यात पिनहोल कॅमेरामध्ये प्रकाश संवेदनशील कागद लावलेला असतो. कॅमेराच्या छिद्रातून सूर्यप्रकाश या संवेदनशील कागदावर पडत राहतो. काही तास ते एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी असं करता येतं. सूर्याच्या मार्गाचे छायाचित्रण करण्यासाठी लोक हे तंत्र वापरतात. इथे दाखवलेली प्रतिमा स्कॉटलंडमध्ये
27 पिनहोल कॅमेरे वापरून तयार करण्यात आली आहे. अरे हे तर अप्रतिम आहे. हो, लोकांनी एक से बढकर एक छायाचित्र काढलेली आहे. तुला असे काहीसे करायचे असेल तर तुला सूर्याचा मार्ग अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यावा लागेल आणि तू काय करणार याचं नियोजन करावं लागेल. तुला मदत होईल अशी काही संसाधने मी आता तुला दाखवते. जरूर. पहिले तर मी तुला दाखवलेली बरीचशी छायाचित्रे नासाच्या एस्ट्रोनॉमी पिक्चर ऑफ द डे म्हणजे दैनिक खगोल छायाचित्र या वेबसाईटवर सापडतील. आकाशाची अशी वेगवेगळ्या प्रकारची छायाचित्रे काढणं शक्य आहे याची कल्पना मिळवण्यासाठी ही साईट चांगली आहे. आणि दुसरं, सूर्य आकाशात कसा फिरतो हे अधिक तपशीलवार समजून घेण्यासाठी झिरो शॅडो डे नावाचे हे ऍप आहे. हे अँड्रॉइड फोनवर उपलब्ध आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी सूर्याचा मार्ग, सूर्योदय सूर्यास्ताची वेळ, सावलीची लांबी अशी सगळी माहिती प्राप्त होते. याच्यावर खेळता खेळता भरपूर काही शिकता येतं. मला पण शिकायला समजायला याचा खूप उपयोग झाला आहे. खरं तर झिरो शॅडो डे हे ऍप तयार करून घेणारे म्हणजे भारतीय खगोलशास्त्र संस्थेची खगोल विज्ञान प्रसार आणि शिक्षण समिती. या समितीबद्दल पण मी तुला थोडं सांगते. हो हो. खगोल विज्ञान आणि प्रसारण समिती सामान्य जणांसाठी खूप मनोरंजक कार्यक्रम आयोजित करते. ते व्याख्यान आयोजित करतात जे तू युट्यूबवर पाहू शकतोस. त्यांनी विद्यार्थी आणि सामान्य जनतेसह निरीक्षण मोहिमा देखील राबवल्या आहेत. त्यांच्या साईटवर इतर अनेक उपक्रम आहेत जे विद्यार्थी स्वतःहून करू शकतात किंवा शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांसह करू शकतात. तर त्यांची साईट नक्की पहा. नक्कीच. धन्यवाद सुषमा, आज मी खूप काही शिकलो. आता फोटो काढायला एकदम उत्सुक आहे मी. अरे धन्यवाद द्यायचे असतील तर स्टीमबोट टीमला जे ह्या सर्व चर्चा आयोजित करतात. तर प्रेक्षक हो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे काही प्रश्न असतील तर ते खाली टिप्पण्यांमध्ये जोडा किंवा तुम्ही आम्हाला steamboat@hbcac.tifr.res.in या वर ईमेल देखील करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ बद्दल तुमचे काही अभिप्राय असतील तर तेही आम्हाला कळवा. स्टीमबोट हा विज्ञान आणि गणिताचे मनोरंजक विषय तुमच्यापर्यंत आणण्याचा उपक्रम आहे. आम्ही महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या रविवारी सकाळी 11 वाजता लाईव्ह असतो. त्या सत्रांसाठी आमच्यात सामील व्हा आणि तुमचे प्रश्न थेट व्याख्यानांसमोर मांडा. आगामी चर्चांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हँडलवर आम्हाला फॉलो करा. हे व्हिडिओ खाली वर्णनात तुम्हाला सापडतील.